श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आहे गुरुवार। सर्वप्रथम सगळ्यांना गुरुवारच्या खूप 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 अशा शुभेच्छा। स्वामींची सेवा करत चला। स्वामींनी आपल्याला काय दिलं हे बघण्यापेक्षा आपल्याला आपल्याकडे काय आहे ह्याचा विचार करा। जास्तीत जास्त हा विचार केलात तर तुमच्या आयुष्यात कशालाच कमी पडणार नाही। निस्वार्थ भावनेनं सेवा करा। तुम्हाला अपेक्षितही नसेल इतकं तुम्हाला स्वामी देतील ह्याची खात्री मी तुम्हाला देते, कारण स्वामींच्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती आहे। आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आहे गुरुवार, अर्थातच गुरुवारसाठी काहीतरी विशेष मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। गुरुवारी आपल्याला सेंदव मीठ, ज्याला म्हणतात, बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे सेंदव मीठ, जे थोडंसं काळसर गुलाबी रंगाचं असतं। त्या मिठाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। उपाय सांगण्याच्या अगोदर थोडीशी माहिती देणार आहे, ती सुद्धा स्किप न करता ऐका की उपाय का करायचे असतात, उपाय कधी करावे लागतात हे देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे। सर्वप्रथम कोणतेही उपाय करताना ते श्रद्धा, भक्ती आणि भावनेने करायचे आहेत। आपल्याला कोणत्याही प्रकारचे अंगारे, दुपारे, अंधश्रद्धा ह्यातलं काहीही करायचं नाही आहे। तर आपल्याला सात्विकतेनं उपाय करायचे आहेत, जे अगदी पूर्वीपासून चालत आलेले आहेत। मीठ असो, हळद असो, तुरटी असो, मोहरी असो, हे अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेले उपाय आहेत। वेगवेगळ्या रीतीने ते जर तुम्ही वापरले तर तुमच्या घरामध्ये कायम मंगलमय वातावरण राहतं। घरामधल्या माणसांची मती फिरत नाही, मतीचा अर्थ बुद्धी फिरत नाही, ती मती कायम नीट राहते, स्थिर राहते। त्याचप्रमाणे घरातल्या स्त्रींना आदर दिला जातो, घरातल्या स्त्रिया देखील पुरुषांशी आदराने वागतात। घरामध्ये पैशाची आवक राहते, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी रूपामध्ये वास करते। असे अनेक सारे फायदे या उपायांमध्ये आहेत। या उपायांमुळे आपले ग्रह सुधारण्यास, ग्रह कमजोर असतील तर ते ग्रह चांगले होण्यास मदत होते, म्हणून उपाय करावयाचे असतात। स्वामी समर्थांच्या भक्तीच्या विरोधात हे कोणतेही उपाय नाहीत। कोणत्याही प्राण्यांचा बळी घ्या किंवा कोणालाही नुकसान पोहोचवा असले उपाय आपण आपल्या चॅनलवर आणत नाही, त्यामुळे न घाबरता निशंक मनाने हे उपाय तुम्ही करू शकता हे मी आज तुम्हाला अगोदर खात्रीने सांगते। हे सगळं बोलते मी, एखादा चुकून कधीतरी कमेंट येतो त्यासाठी मला हे क्लिअर करावं लागतं की आपल्या उपायांमध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही, तर प्रत्येक गोष्टीला एक सायन्स त्याच्याशी जोडलेला आहे आणि त्या सायन्सनुसारच माझे उपाय असतात। मी स्वतः अभ्यास केलेले, आमच्या घरामध्ये परंपरेने चालत आलेले, माझे सासरे आजोबा, माझे आजोबा ह्यांच्यापासून हे चालत आलेले काही लेखी उपाय देखील माझ्याकडे आहेत, जे मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, जे मी स्वतः अनुभवत असते। मला या उपायांचा फायदा होतो का? 100% फायदा होतो, कारण मी तितक्या श्रद्धेने करते आणि मला जितकं मिळणार आहे तेवढ्याच अपेक्षेनं मी ते करते। माझी जर कुवत असेल 2000 रुपये कमवण्याची, तर मी 2 लाखाचं स्वप्न बघत नाही। त्या 2000 मध्ये समाधानी राहते, त्यातच थोडीफार वाढ करण्याचा प्रयत्न करते। असा आपल्याला उपायांचा मोबदला बघायचा असतो। आज रात्री उपाय करून झोपला आहात म्हणून उद्या तुमच्याकडे लाखोनं पैसे येणार आहेत असं बिलकुलही नसतं। 200 चे 2000 नक्की होतील ह्या उपायांचा फरक आहे। सगळ्यात पहिलं उपायांवर विश्वास हवा, करून बघूया, चला काय हरकत आहे। अशा पद्धतीने जे लोक उपाय करतात त्यांना उपायांचा कोणताही फायदा होत नाही, हे पण मी तुम्हाला आधीच क्लिअर सांगते। उपाय करताना अतिशय सात्विकतेने करायचे असतात। आता बघूया की ज्यांना कष्टाचे फळ मिळत नाही, ज्यांना कर्माचे फळ मिळत नाही, खूप कष्ट करूनही तोंडापर्यंत आलेला घास ज्यांचा अपूर्ण राहतो, अशा लोकांनी उपाय नक्की करावेत। गुप्त शत्रू त्रास देत असतील तरीही हे उपाय नक्की करावेत, जे मी रोजच्या व्हिडिओंमध्ये सांगत असते। पैशाचे पैसा ह्याची बरोबरी आहे ना, कुणीच करू शकत नाही,
माणूस पैशाची बरोबरी करू शकत नाही आणि पैसा माणसाची बरोबरी करू शकत नाही. या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी हव्या. जेव्हा माणूसबळ हवं असतं तेव्हा माणूसबळच उपयोगी पडतं. आणि जिथं आपल्याला दवाखान्यासारख्या ठिकाणी, शिक्षणासारख्या ठिकाणी जिथं पैसा भरावा लागतो तिथं आपण पैशाच्या ऐवजी मोजून माणसं देऊ शकत नाही. ही फॅक्ट आहे आणि ही आपल्याला स्वीकारलीच पाहिजे की पैसा पैशाचं काम करतो आणि माणूस माणसाचं काम करतो. दोन्हीची बरोबरी कधी करू नका तुम्ही. दोन्हीला वेगवेगळं स्थान आपल्या आयुष्यामध्ये द्या. माणसांना माणसांची किंमत द्या आणि लक्ष्मी मातेला लक्ष्मी मातेची किंमत द्या. माणूस आपल्याला मानसिक आधार देतो तर पैसा आपल्याला प्रबळ करतो जगण्यासाठी. आपल्याला अडीअडचणीमध्ये उपयोगी पडतो तो पैसा. सोनं नाणं, घर, गाडी, बंगला, जमीन याच गोष्टी आपल्याला अचानक पैसा उपलब्ध करून देतात. नातलगांकडून गोळा करून करून आपण किती पैसे गोळा करू शकू जर आपल्यावर एखादी 10 लाखाची अडचण आली तर, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे या उपायांमुळं पैसा कमवणे, पैसा साठवणे हा आपलं काम आहे. आपल्या पुढच्या पिढीला त्रास होऊ नये इतकं तरी आपण करून ठेवावं. तितकं सोडा, आपण जगलो आहोत तोपर्यंत आपल्या मुलाबाळांवर आपला भार पडू नये. इतकं तरी आपण कमवावं आणि मुलांच्या शिक्षणापर्यंतची जबाबदारी आपण उचलावी. इतके कॅपेबल पालक आपण असावं असं मला तरी निश्चितच वाटतं. थोडं जास्त बोलणे झालं आहे, माफ करा, पण काही गोष्टी बोलायला गरजेच्या असतात. खूप लोक अशी असतात बघा ज्यांचं देवपूजेमध्ये मनच लागत नाही. खूप लोक मी अशी पाहिलेली आहेत जे देवाला, स्वामींना सुद्धा शिव्या देतात. अशा लोकांची बुद्धी थोडीशी फिरलेली असते, त्यांचे ग्रह बदललेले असतात. त्यांच्यामध्ये एका वाईट शक्तीने अशा प्रकारे आतमध्ये प्रवेश केलेला असतो की त्यांना ती वाईट शक्ती हे बोलायला भाग पडते. अशा वेळेस त्यांचे ग्रह शांत करणे, त्यांना गुरूंबद्दल समजावून सांगणे, त्यांना देवाधर्मांबद्दल समजावून सांगणे आपले काम असते. किंवा अशा वेळेस काही उपाय करणे आपले काम असते. लक्षात ठेवा, आपण जे काही सुख भोगतो, दुःख भोगतो, ते दोन्हीही आपल्याच कर्माचे आपल्याला मिळालेले फळ असतात. जर तुम्ही मागील जन्मी किंवा याच आयुष्यात खूप चांगले कर्म केले असेल तर तुमचे आयुष्य सुखीच जाईल. आणि गेल्या जन्मी जर तुम्ही खूप कोणाला दुःख दिलं असेल आणि या जन्मी जर तुम्ही सुखाने वागत असाल, चांगले वागत असाल, तरीही गेल्या जन्मीचे गेल्या आयुष्यातले दुःख भोगल्याशिवाय आपली सुटका नसते. त्यामुळं आज मी जे उपाय सांगणार आहे ते सगळ्यांनी तुम्हाला गुरुवारी करायचे उपाय आहेत. या उपायांनी बराच सारा फरक पडेल. अगदी छोटे छोटे, सर्वसामान्य, साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला उपाय जो गुरुवारी करायचा आहे, आपल्या कपाळावर पूजा केल्यावर पिवळा टिळा, केशर थोडंसं दुधात भिजवा, त्याचा टिळा तुम्ही देवांना लावा आणि तुम्हाला लावा, स्वामींना लावा, विष्णूला लावा, कृष्णाला लावा आणि तुम्हाला लावा. नसेल केशर तुमच्याकडे उपलब्ध, सरळ हळदीचा छोटासा तिळा लावा. पण गुरुवारी हे करायला विसरू नका. गुरुवारी पिवळे कपडे, आता जसे मी घातलेत, हा लाईट येलो कलर आहे, डार्क येलो कलर, असे पिवळे कपडे तुम्हाला अवश्य घालायचे आहेत. पिवळे कपडे घातल्यामुळे, पिवळे खाल्ल्यामुळे या दिवशी गुरुग्रह स्ट्रॉंग होतो. चण्याची डाळ, बेसन पिठाचे पदार्थ देखील गुरुवारी तुम्हाला आवर्जून आहारामध्ये घ्यायचे आहेत. यामुळे देखील तुमच्या आयुष्यामध्ये मोलाचा बदल घडेल. अपंगांना तसेच जे लाचार आहेत अशा व्यक्तींना मदत करायला कधीच पुढं मागं बघू नका. जे ठणठणीत आहेत आणि विनाकारण हात पसरत आहेत त्यांना सुनवायला कमी करू नका. आणि जे अपंग लाचार आहेत त्यांना मदत करायला पुढं मागं कधीही बघू नका. सैंदव मीठ तुम्हाला या दिवशी गुरुवारी खायचे आहे. साध्या मिठापेक्षा, तुम्हाला पांढऱ्या मिठापेक्षा सैंदव मिठाचा गुरुवारी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. यामुळे काय होईल तर यामुळे तुमचा गुरुग्रह अतिशय स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. गुरुग्रह स्ट्रॉंग झाला तर बुद्धी स्थिर राहते, मन चंचल होत नाही, अभ्यासात लक्ष लागते, नोकरीमध्ये लक्ष लागते, व्यवसायामध्ये प्रगती होते, जे कमवता त्यामध्ये तुमची वाढ होते. असे अनेक सारे फायदे गुरुवारच्या या उपायांमुळे तुम्हाला होणार आहेत. सैंदव मीठ तुम्हाला या दिवशी एखाद्या वाटीत काचेच्या घालून पूर्व दिशेमध्ये ठेवायचं आहे आणि दर आठवड्याला ते मीठ तुम्हाला बदलायचं आहे. मीठ हे सैंधवच असावं, सेंधा नमक ज्याला आपण म्हणतो, सैंधव मीठ, तेच मीठ आणून तुम्हाला पूर्व दिशेत घराच्या एका कोपऱ्यात काचेच्या बाऊलमध्ये हे ठेवायचं आहे. यामुळे अलक्षणीय बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील.
जर मुलांना परीक्षेमध्ये यश येत नसेल, अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, तर छोट्याशा प्लास्टिकच्या पिशवीत सेंधो मीठ घालून त्यांच्या स्टडी टेबलपाशी, त्यांच्या उशीखाली परीक्षेला जाताना त्यांच्या खिशामध्ये अवश्य ठेवा. यामुळेही भरपूर सारा फरक त्यांच्या आयुष्यामध्ये पडेल. बॉस त्रास देत असेल, बॉसकडून किंवा कलिग्सकडून काही त्रास होत असेल, तुम्ही नव्याने नोकरीला जात असाल तर, किंवा जुने असाल तरीही तुम्हाला त्रास होत असेल, तर सेंधव मीठ एका पॉलिथिन बॅगमध्ये किंवा कागदाच्या पुडीमध्ये घालून नेहमी खिशात ठेवा. मधून अधून ते बदलत चला. पहिलं मीठ पाण्यामध्ये प्रवाहित करा. सासू सासरे त्रास देत असतील, किंवा त्रासचा अर्थ काय की तुम्हाला घरामध्ये काही त्रास होत असेल, तर सेंधव मिठाची पुडी तुमच्या नेहमी जवळ ठेवा. कुठेही शरीरामध्ये ठेवा. ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज, साडी, पदर, ओढणी या कुठेही ठेवू शकता तुम्ही. ती पुडी नेहमी जवळ ठेवा. यामुळे पण तुमच्या घरामधला ताणतणाव कमी होऊन तुमचे सासू सासरे तुम्हाला कमी त्रास देतील. त्याचप्रमाणे आई वडील आणि गुरु यांना नेहमी प्रसन्न ठेवा. आई वडिलांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. तुमचे आई वडील लांब असतील तर त्यांचे स्मरण करून त्यांचे कल्याण होऊ दे, त्यांचे रक्षण होऊ दे, अशी देवाजवळ प्रार्थना करून तुम्हाला दिवसाची सुरुवात करायची आहे. गुरुवारी फरशी पुसू नका. चुकूनही पाण्यात मीठ घालून किंवा साधी फरशी पुसू नका. यामुळे तुमचा गुरुग्रह कमजोर होतो. त्याचप्रमाणे मिठाचा नेहमी आदर करा. मिठाला तुम्ही नेहमी आदर करून वागवा. मिठामध्ये उष्टे खरकटे हात घालणे, ताटामध्ये मीठ वाया घालवणे, मीठ ताटात शिल्लक असताना त्या ताटात हात धुणे, मिठामध्ये नॉनव्हेजचे हात घालणे किंवा खरकटे हात घालणे हे टाळा. वापरातले मीठ आणि वेगळे ठेवलेले मीठ नेहमी वेगळे ठेवा. त्यामध्ये व्यवस्थित चमचे ठेवा किंवा आणि स्टील, प्लॅस्टिक, लोखंड यामध्ये तुम्ही मीठ कधीही ठेवू नका. मिठाची जागा आहे काच, आणि काचेमध्ये मीठ ठेवल्यानं मीठ ही खरी लक्ष्मी आहे आपल्या घराची. मीठ हे महत्त्वाचं साधन आहे, त्यामुळं त्याला त्याचा रिस्पेक्ट तुम्ही अवश्य द्या. मीठ नेहमी जे साठवणुकीचं आपण ठेवतो त्यात दोन लवंगा घालून ठेवायला विसरू नका. तुमचं जे वैभव आहे, हा बघा, वैभव ह्याचा अर्थ गाडी, बंगला, बँक बॅलन्स नव्हे. वैभव म्हणजे आपली मुलं, आपला पती, आपला संसार, ह्याला देखील आपण वैभव म्हणतो. ह्याला कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून दोन लवंगा तुम्हाला मिठामध्ये घालून अवश्य ठेवायच्या आहेत. अतिशय छोटे छोटे उपाय आहेत, पण करून बघा. हे करून बघितल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय अनमोल असे बदल होतील. आणि करून बघितल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की हो ताई, तुमच्या या उपायांमुळे आम्हाला हा हा फरक पडला. ज्यांना फरक पडत नाही आहे त्यांनीही घाबरून जाऊ नका. एक नाही, जवळजवळ 800 पुढं व्हिडिओ आहेत आपले. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला आणि बघायला मिळेल. सगळे व्हिडिओ जाऊन बघा आणि त्यातील जे जमतील, जे सोपे असतील, ते सगळे उपाय तुम्ही करत राहा. तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल नक्की घडतील. असे हे आज सांगितलेले सैंधव मिठाचा उपाय गुरुवारपासून, या किंवा पुढच्या गुरुवारपासून करायला विसरू नका. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक केल्याशिवाय व्हिडिओच्या पुढे जाऊ नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.